नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहूया सविस्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते। यावेळी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। यावेळी अमित शहांनी महायुतीमधील नेत्यासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे। द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांच्यासमोर ठेवला आहे। अमित शहा यांनी विमानतळावर घेतलेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। तसेच राज्यातील 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असा प्रस्ताव भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर ठेवला असल्याचं सांगितलं जात आहे।